आज आपण फोर टक्स म्हणजे साध्या ब्लाउज साठी शिवण बघणार आहोत। पाठीमागचा जो भाग आहे खांद्याच्या बाजूला घडी मारून त्या ठिकाणी आपण मध्य काढून घ्यायचा आहे। घडी मारलेली आहे, त्या घडीवरती आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचे आहे। हा मागचा भाग कापताना आपण खाली ही जी रेषा दिसते, हा आता जे मोडपले आपण हे अंगच वाढवलेलं आहे, म्हणजे कमरपट्टी वेगळी आपल्याला इथे लावायची नाहीये। आता आपण सर्वात प्रथम टक्स पॉइंट जे आहेत ते टक्स पॉइंट करून घेणार, डार्ट मारून घेणार आहोत। बघा, पाठीमागच्या भागाकडे डार्ट आपण मारून घेतले। दुसरा डार्ट पाठीमागचा भाग आहे, कमरेच्या बाजूला जे टक्स आपण त्याला म्हणतो बोली भाषेत, ते आपण करून घेत आहोत। पाठीकडे जे डार्ट आपण घेतो रुंदीमध्ये अर्धा इंच आणि लांबीला साधारण 4 इंच असा आपण घेत असतो। डार्ट मारून घेतल्यानंतर आता आपण कमरेकडे जी 2 इंच आपण जास्तीचं माप घेतलेलं आहे किंवा कापड ठेवलेलं आहे ते कमरपट्टीसाठी, त्याला आपण आता फोल्ड करून घेत आहोत। कटिंग केलेली बाजू आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि यानंतर ती पट्टी आपण कमरेच्या बाजूला वळवून घेणार आहोत साधारण 1.5 इंचापर्यंत। जर अर्धा इंच आपण जो खालून फोल्ड केलाय त्यात घातले असतील तर 1.5 इंचापर्यंत फोल्ड करून आपण आता त्यावरती टिप घेतोय, म्हणजे इथे कमरपट्टी आपण वेगळी कापून घेतलेली नाही। याच्या अगोदर जो ब्लाउज आपण बघितलाय त्यामध्ये आपण वेगळी कमरपट्टी काढून घेतलेली होती 1.5 ते 2 इंचापर्यंतची। इथे बॅक साईड कापतानाच आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल 2 इंच माप एक्स्ट्रा ठेवलेलं होतं उंचीमध्ये। मागची बाजू पूर्ण झाल्यानंतर आता हे जे टक्स पॉइंट इथे दाखवले जात आहे, बघा हा जो टक्स पॉइंट आहे हा साधारण 1 इंचाचा आहे, बघा हा साधारण 1/2 इंचाचा आहे। 1/2 इंच म्हणजे रुंदीमध्ये, जे मी सांगते ते रुंदीत सांगते। जो फ्रंटचा आहे बॉटमचा तो 1 इंचाचा आहे साधारणपणे, आणि मग त्याला आपण कमरपट्टी लावणार आहोत त्या पद्धतीने, सुलट बाजूने लावून उलट बाजूने ती उलटवणार आहोत कमरपट्टी। सर्वात प्रथम आपण आता डार्ट किंवा टक्स करून घेऊया। पुढच्या दोन्ही भागांचे जे 4-4 टक्स आहेत ते आपण कम्प्लीट करून घेतोय। टक्स पॉइंटला आपण मार्किंग केलेलं होतं, मोठा जो टक्स आहे फ्रंटचा पुढचा तो साधारण 1 इंचाचा आहे। त्यानंतर साईडचा जो आहे बघा तो 1/2 इंचापर्यंत टक्स असणार आहे, 1/2 इंच म्हणजे इंचातला चौथा भाग, 1/2 आणि 1/2 ह्याच्यामध्ये फरक आहे, तेवढं मार्किंग लक्षात ठेवा। बघा किती कमी आहे तो डार्ट। ऍक्च्युली टक्सला आपण टक्स म्हणतो, हे डार्ट असतात। हे बघा या बाजूचा झाला। आता काखेतन जो आलेला आहे तो पण साधारण 1/2 इंच आहे। बघा कपडा सारखा करून आणि व्यवस्थित व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे टक्स तुम्हाला देईल। आणि आता आपल्या कमरेच्या बाजूचा
मोठा एक इंच आहे, बाकीचे फक्त चिमटीत मावतील असे टक्स आपण घेतलेले आहे. टक्स घेतल्यामुळे बरोबर मध्ये एक खोलगट भाग इथे मध्यभागी तयार झालेला असतो. आता आपण कमरेच्या बाजूचं शिवण करणार आहोत. उलट्या बाजूने कमरपट्टी ठेवून ती सिलट बाजूने घेणार आहोत. आता आपण बघा, उलट बाजूने 1.5 ते 2 इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे. कापून आपण ती उलट बाजूने लावून घेतो आहोत. बघा, शिवणावळीत कमीत कमी जी शिलाई आपण घेतो तिथे 1/2 इंच तरी तुम्ही शिलाई मार्जिन ठेवून शिवलं पाहिजे. नाही तर मग कापलेला कपडा तुम्हाला जास्त दिसतो. बघा, उलट बाजूकडे आता फोल्ड केलाय तो कपडा, आणि आता त्यावरती पहिल्यांदा आपण दाब टीप घेऊन टाकणार आहोत. बघा, उलट बाजूने जोडून घेतला आणि मग सुलट बाजूने आपण तो कपडा घेतलेला आहे. इथे तुम्ही दाब टीप घेऊन आणि मग वरचं टीप मारली तरी चालेल. बघा, इथे फोल्ड करून ही वरतून पण टीप घ्यायची आहे, जशी कमरेकडे घेतली आपण त्याच पद्धतीने. टिपा मारताना अगदी व्यवस्थित त्या सरळ येतील याची काळजी घ्यायची आहे. आणि शिलाई मार्जिन कुठलेही 2 तुकडे जोडताना शिलाई मार्जिन ही साधारणपणे 1/2 इंच तरी आपण ठेवायला पाहिजे. बघा, त्यालाच आपण आता डिझाईन म्हणून 1/2 इंच मार्जिन ठेवून परत खाली समांतर टीप घेतलेली आहे त्याच बाजूला. आता खाली दाब टीप आपण देत आहोत खालच्या भागावरती. ती आधी घेतली असती तरी चाललं असत. बघा, एक बाजू पुढच्या भागाची, एक बाजू फिनिश झालेली आहे. आता दुसरी बाजू आहे पुढच्या भागाची आपल्या समोर. सुलट उलट व्यवस्थित बघून घ्या आणि मग टक्स मारायला सुरुवात करा. पहिला जो टक्स आहे तो मोठा असतो बॉटमकडचा. कमरेच्या भागाकडचा फळांचा जो टक्स आहे तो मोठा आहे 1 इंचापर्यंत. त्यानंतर बाजूचे टक्स अगदी चिमटीत मावेल इतकेच, म्हणजे साधारण 1/4 इंचाचे आहेत. बघा, व्यवस्थित कपडा पकडून तो सारखा करून आणि मग टक्स घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर साईडकडचा टक्स, इतर सर्व टक्स साधारण 1/2 इंचाचेच आहेत फक्त. चारही टक्स मारल्यानंतर बरोबर खोलगट भाग तयार होतो. आता काखेतला टक्स, काखेतून येत होतो इथूनच फ्रेंच टॉक्स पण, फ्रेंच टॉक्सचा पण टॉक्स येत असतो. सगळे टॉक्स कम्प्लीट झाल्यानंतर हे बघा, या पद्धतीने पुन्हा आता कमरेचा भाग म्हणजेच कमरपट्टी आपल्याला जोडायची आहे. उलट बाजूकडे कमरेसाठी घेतलेली पट्टी आपण काढलेली आहे. ती पट्टी उलट बाजूने आपण शिवून घेत आहोत. आता ती सुलट बाजूने पलटवणार आहोत. आपण सारखी करून आणि मग फिनिशिंग द्यायची आहे कमरपट्टीला. इथे फक्त पट्टी घेतली आहे आपण बॉटमला किंवा कमरेच्या बाजूला. इथे आपण लॉक पट्टी किंवा ब्रेशर पट्टी पण लावू शकतो. ती लावण्याची पद्धत साधारणपणे आपण पहिल्या ब्लाऊजमध्ये बघितली त्याच पद्धती. बघा, इथे एक समांतर टीप घेत आहोत. पण आपण समांतर टीप घेताना साधारण 1/2 इंच आपण दोन्ही टिपांमध्ये अंतर ठेवलेलं आहे. दाब टीप पण घेऊन टाकतो. जो कपडा सुलट बाजूने शिवून फ्रंटला उलटवलेला आहे त्यामुळे दाब टीप आपण घेतली.
ते पुढचे दोन भाग आपले तयार झाले बघा. साधा ब्लाउजसाठी पुढचे भाग तयार झाले. आता आपण पट्ट्या दाखवत आहोत. पाच बटन पट्टी ज्याला आपण म्हणतो ती दाखवत आहोत. बघा मॅडम मी ज्याप्रमाणे ठेवून दाखवली आहे तुम्हाला त्याचप्रमाणे ही सुलट बाजूने आपण जोडलेली आहे. ही डावी बाजू आहे. सुलट बाजूने जोडून त्यावर दापटीत घेऊन ही पूर्णपणे मध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे. डाव्या बाजूची पट्टी आपण सुलट बाजूने शिवून घेतलेली आहे आणि त्या बाजूने आपण दापटीत घेऊन ही पूर्णपणे उलट बाजूला आपण पलटवून घेतली आहे. बघा पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून टाकलेली आहे. डावी बाजू कंप्लीट झाली. इथे आपल्याला हुक लावायचं असतात. आता दुसरी जी बाजू आहे उजवी बाजू तिची पट्टी बघा उलट बाजूने आपण लावत आहोत आणि उलट बाजूने लावून घेऊन ती सुलट बाजूने आपण साधारणपणे अर्धा इंच बाहेर राहील या पद्धतीने ती पलटवणार आहोत. पहिली जी पट्टी आहे ती आपण पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केलेली आहे. हे जे शिलाई मार्जिन आहे हे खूप कमी घेत आहेत म्हणून हे कमीत कमी अर्धा इंच ठेवायचे. कधीही दोन कपडा जोडताना अर्धा इंच तरी शिलाई मार्जिन ठेवायचं. बघा उलट बाजूने जोडल्यानंतर ती आता बघा सुलट बाजूने आपण जी शिलाई घेतली ते शिलाईवर ठेवून फिट मारतोय. म्हणजे अर्धा इंच तरी तो कपडा आपल्याला बाहेर मिळाला पाहिजे. याच्यावरती हुक लावणार असेल तर ह्या पट्टीवर लूप म्हणजे आय येतील आणि बटन लावणार असेल तर ह्या पट्टीवर बटन येतील. फिनिशिंग पण बघून घ्या. या पद्धतीने लूप लूप पट्टी आपण कम्प्लीट केली तेव्हा काच बटन पट्टी कम्प्लीट केली. आता पुन्हा एकदा आपण उंची घेऊन गळ्याचं माप घेऊन जर गळा कमी येत असेल तर गळ्याकडचा भाग आपण कापून घेणार. गळा भागावरती अर्धा इंच सोडून मोजलेला आहे. पुन्हा त्याला आकार घेऊन घेत आहोत. जर गळा कमी जास्त होत असेल कमी होत असेल तरच हे कटन करा. अदरवाईज फक्त शेप व्यवस्थित करून घ्या. बघा एकावर एक ठेवल्यानंतर या पद्धतीने दिसून येते. आता आपण बॅक साईड घेतली समोर आणि त्यावरती आपण आता फ्रंट बाजूचे दोन भाग घेऊन शोल्डर जोडून घेणार आहोत. शोल्डर कटिंग करताना आपण शोल्डर उतार दिलेला नाही तो आपण आवश्यकतेनुसार द्यायचा आहे. तर गळ्याच्या बाजूने एक इंच मार्किंग केलंय आपण आणि खांद्याच्या बाजूने गाईंचं मार्किंग करू. तिरकस आपण रेषा टाकून घेतली टीप आपण तिथे मारणार होतो. बरोबर एकावर एक ठेवून व्यवस्थित शोल्डर जोडून घ्या. शोल्डर दोन्ही याच पद्धतीने जोडून घ्यायचे. बरोबर एकावर एक ठेवा मार्किंग करा आणि तिरकस शोल्डर उतार द्या. तिरकस शोल्डर उतार म्हणजे तिरकस टीप आपण घेणार आहोत. तिथे तुम्ही मार्किंग न करता ही तिरकस टीप घेऊ शकता त्यावर डायरेक्ट. शोल्डर जोडल्यानंतर आता आपण
गळपट्टी लावत आहोत. गळ्याकडचा भाग आपल्या समोर आहे. कॉन्ट्रास्ट कलर मध्ये ही पट्टी घेऊन दाखवले पाइपिंग करण्यासाठी. बघा क्रॉस पट्ट्या किंवा गळपट्टी ही क्रॉस मध्ये म्हणजे 45 अंशात येतील अशा तिरक्या पट्ट्या काढायच्या. त्या जोडायचं कसं हे आपण पहिल्या ब्लाउज मध्ये दाखवलेलं आहे. आता आपण पाइपिंग कशी करतोय ते बघून घ्या. बरोबर ती 1 ते 2 इंचाची जी पट्टी आहे सुनट बाजूने आपण ती गळ्याकडे लावून घेत आहोत फोल्ड करून. चौकोनी गळा आहे. बघा इथे फिनिशिंग कसं येणार आहे व्यवस्थित. बघा सिल्क कपड्यातच ठेवली आपण आणि मग कपडा वळवलेला आहे. आणि कपडा वळवताना इथे कोण आहे त्यामुळे कोणात थोडीशी घडी येईल. थोडी किंचित दुमडून घ्यायची पट्टी. बघा इथे पण कोण आहे कोणापर्यंत शिलाई आणली कुठली कपड्यातच ठेवा आणि मग फक्त कपडा फिरवा या पद्धतीने. पाइपिंगची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. किती बारीक पाहिजे किती जाड पाहिजे त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे. झळपट्टीसाठी काढलेला कपडा हा नेहमी तिरकस काढलेला असतो. ज्याला ट्रू बायस असं म्हणतात तो 45 डिग्रीचा असतो. म्हणजे थोडक्यात तिरकस कपडा कापताना 45 अंशामध्ये तो कापावा त्याला ट्रू बायस असं म्हणतात. तिरकस कापल्यामुळे तो स्ट्रेचेबल होतो आणि ज्या आकारात आपण ते लावतो त्या आकाराला ते सुटसुटीत होतो. म्हणून आता गळपट्टी फ्रंट साईडला जोडून झाल्यानंतर पुढच्या बाजूने गळपट्टी लावल्यानंतर सुलट दिशेने गळपट्टी लावल्यानंतर अतिरिक्त धागे कपडा काढून टाकूया. कापून टाकूया. पाइपिंग करायची आपल्याला म्हणून आपण हा अतिरिक्तचा कपडा पण काही प्रमाणात इथे कट करतो. कपड्याचे धागे वगैरे पण आपण काढून टाकणार. आणि आता आपण जोडलेल्या गळपट्टी आणि मुख्य कपड्यावरती जिथे जोड दिले आहे त्या ठिकाणी आपण नॉचेस करून घेत आहोत. म्हणजे छोटे छोटे कट्स करून घेत आहोत जेणेकरून कपडा आरामात आतमध्ये कोल होईल. आणि जिथे जिथे कोण आलाय तिथे बघा मोठा नॉच दिलेला कोणामध्ये. आता आपण पूर्ण गळपट्टी व्यवस्थित उलट बाजूने पलटवण्यासाठी किंवा पॅकिंग करण्यासाठी बरोबर रेषेवरती आपण व्यवस्थित करून घेत आहोत. शिलाईवरती आपण व्यवस्थित दाबून घेत आहोत. गळपट्टी कशी लावते किंवा पाइपिंग बघा कशी करते. आपली शिलाई त्या वरच्या कपड्यामध्ये आपण टाकतोय आणि जो कलर किंवा जी पाइपिंग आपल्याला बाहेर पाहिजे बाहेर दिसणारी बाजू किती बारीक किती जाड पाहिजे त्यानुसार बरोबर त्याला घडी मारून ठीक घ्यायची आहे. एक सारखीच पाइपिंग सगळीकडे दिसायला पाहिजे कमी जास्त नको. त्याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे.
बघा कोणापर्यंत आलोय आपण, मागचा गळा, ग्लास गळा किंवा चौकोनी गळा आहे. कोणात आल्यानंतर पुन्हा सुई तशीच मध्ये कपड्यामध्ये ठेवून मग कपडा सरकवला आहे या पद्धतीने. बघा पाइपिंग पूर्ण झालेली आहे. हे बघा आता आपल्याकडे बाया आहेत, आपण मेघाबाई घेतलेली आहे यासाठी. बघा बरोबर कपडा ठेवून छोटी बाजू किंवा खोलगट मोंड्याची बाजू पुढच्या भागाकडे असते त्या पद्धतीने बाह्या व्यवस्थित बघून घ्या आणि मग शिलाई घ्यायला सुरुवात करा. बाही जोडताना नेहमीप्रमाणे बाहीचा मध्य काढून घेतलाय आणि शोल्डरवरती जिथे शिलाई आली, शोल्डर जोडणी आलेली आहे तिथे तो मध्य ठेवून एक बाजू बाहीची लावून कम्प्लीट केलेली आहे. त्याचप्रमाणे राहिलेली दुसरी बाजू पण शिवून घ्या आणि मग नंतर अखंड बाहीला पूर्णपणे टीप द्या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अखंड टीप द्या. बाही लावताना कुठल्याही पद्धतीत कुठल्याही प्रकारे कपड्याची ओढताण करू नका, कारण जिथे गोलात आपण कपडा वक्रात कापलेला असतो तो ताणण्याची शक्यता असते, आकार बदलू शकतो. या पद्धतीने एक बाही आपली लावून झाली. दुसरी बाहीचा मध्य आपण काढून घेतला, शोल्डर जोडणीवरती बरोबर मध्य ठेवलेला आहे आणि मग पुढचा भाग जो खोलगट असतो पुढच्या भागाकडे बाहीचा तो खोलगट भागच आला पाहिजे या पद्धतीने बाही जोडून घ्या. नंतर त्याच पद्धतीने बाहीचा दुसरा भाग जोडून घ्या आणि एक अखंड टीप पूर्ण बाहीच्या जोडणीवरती मारून घ्या. या पद्धतीने बाह्या आपण जोडून घेतल्या. हे बघा आता साईडचा शिवण आपल्याला घ्यायचे. साईड शिवण करताना आपण बरोबर कपडा सुलट दिशेने ठेवून एक साईड टीप एकदम कडेला मारून घेतलेली आहे. आपल्याकडे जर ओव्हरलॉक नसेल तर या पद्धतीने आपण फिनिशिंग करू शकतो. आता उलट बाजूने फिटिंगसाठी मार्किंग करून घ्या. बाहीचा दंड घेर, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग मार्क करून घ्या आणि मग फिटिंगच्या टिपा द्या.
फिटिंग ची टीप घेतल्यानंतर तुम्ही साइडला अजून दोन तीन टिपा टाकून घ्यायचे. पुन्हा दुसरी बाजू आपण शिलाई करून घेत आहोत. सुलट बाजूने आधी दोन्ही भाग जोडून घेतोय. या पद्धतीने साधा ब्लाउज आपला शिवून तयार आहे. मागची बाजू